नमस्कार मित्रांनो, मी शुभदा. हा सुंदर असा एलिगंट सिंपल स्टेप्स वापरून केलेला मेकअप आहे. जर तुम्हाला हा मेकअप बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओमध्ये मी अगदी अफोर्डेबल रेंजमधले प्रोडक्ट्स वापरून हा सुंदर असा छान मेकअप केलेला आहे. बेसिक असा कॉटनचा फ्रॉक घातलेला आहे, सिंपल पर्ल इयरिंग्स घातलेले कारण त्याच्यावरती व्हाईट कलरची डिझाईन आहे फ्रॉकवरती, आणि त्यामुळे सिंपल असे पर्लचे इयरिंग्स घातले आणि त्यामुळेच माझ्या ड्रेसला जो आहे तो थोडासा ग्लॅम आलेला आहे. सो मी ठरवलं की थोडासा मेकअप करूया, व्हिडिओ शूट करायचा होता. आता केस मागे छान बांधून घेतले आहे मी. आपण गेट रेडी विथ मी, पटकन आपण रेडी होऊया. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सिरम, सगळं फेस माझं छान क्लीन झालेलं आहे. सगळं जे स्किन केअर आहे ते फॉलो केलेलं आहे. आता आपण पटापट 4-5 स्टेप्स मध्ये मेकअप करून घेऊया. सगळ्यात पहिले आपण लावणार आहोत हे इनसाईडचं जे आहे ते कन्सीलर, प्रो कन्सीलर पॅलेट. यामध्ये हे बऱ्याच फॉर्ममध्ये वापरता येतं, आयशॅडो म्हणून, ब्लश म्हणून, त्यानंतर ॲज अ कन्सीलर. तर मी त्याचा वापर हा कन्सीलर म्हणून करते. माझ्या शेडपेक्षा थोडीशी डार्क शेड मी घेतली आहे आणि डोळ्यांच्या खाली लावली. रोजच्या आयुष्यात जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हातांचा स्वच्छ धुवून फक्त हात घ्यायचे आणि तसा तुम्ही हातांचाही वापर मेकअप करण्यासाठी करू शकता. पण जेव्हा तुमच्याकडे थोडा वेळ आहे आणि हात चेहऱ्याला लावायचे नाही आहे, थोडासा छान ग्लॅमरस लुक करायचा आहे, तर तेव्हा तुम्ही अशा ब्रशेसचा वापर करू शकता. हे अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये छान ब्रशेस आहेत, क्वालिटी पण सुंदर आहे. तर आता कन्सिलर जे आहे ते मी बऱ्यापैकी लावून घेते डोळ्यांच्याकडे. कन्सिलर लावून झाल्यानंतर हे थोडं फेंट कलर जे आहे कन्सिलरचा तो मी अप्लाय करते. डोळे तुमचे डोळ्यांखालचा जो काळपटपणा असतो तो सगळा हाईड केल्यानंतर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम काही डेली लाईफमध्ये वापरू शकता. तर मी आज जे हायड्रेटिंग कन्सिलर आहे तेच वापरणार आहे पूर्ण फेसच्या मेकअपसाठी. तर त्याचे मी आधी डॉट्स देऊन घेते. पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते. खूप जण येतात चॅनलवरती, व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. सो रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा. त्यामुळे मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर मित्रांनो, मी बऱ्यापैकी कन्सिस्टंट असते यूट्यूबवर पण काही कामास्तव काही दिवसांपासून व्हिडिओ टाकणं झालं नाही. सो तुम्ही मला सपोर्ट करता, एवढं छान माझा पाठिंबा, म्हणजे एवढी मोठी छान माझी ऑडियन्स झाली आहे. तर 650 वरती सबस्क्रायबर झालेले आहे. सो ही छान ऑडियन्स आपण छान ग्रो करूया. फक्त प्लीज चॅनलवर येऊन व्हिडिओ बघा पण सबस्क्राईबचं बटन तेवढं माझ्यासाठी दाबून द्या. आणि छान छान मेकअप प्रोडक्ट, माझे ट्रॅव्हल ब्लॉग सगळं एन्जॉय करा. आणि अजून कुठल्या विषयांवरती व्हिडिओज मी घेऊन यावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. आणि मी सेमच ब्रश वापरते आणि त्याने ब्लेंड करून घेते. जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर कॉम्पॅक्ट पावडरने किंवा साध्या लूज पावडरने तुमचा जो पूर्ण मेकअप आहे, बेस जो आपण एकदम थोडक्यात केलाय तो सेट करून घ्यायचा. तर मी फक्त जे माझे पोअर्स आहेत ते लॉक करून घेते. परंतु त्याआधी आपल्याला लावायचं आहे थोडंसं हायलायटर स्विस ब्युटी या कंपनीचं. तर हे हायलायटर अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये सुंदर हायलायटर आहे. तुम्ही फक्त आपल्या हाय पॉईंट्सवरती ते त्याचा एक एक ड्रॉप ठेवायचा, अगदी कमी वापरायचं आहे ते. सांग
अंगठेवांची डिओ स्टिक घेतली आहे आणि त्याच्याने थोडस कंटूर करून घेतलीय नाकाला. सो आता आपला छान असा लाईट मेकअप झालेला आहे. आता पावडर ब्रश ला हे असं पॅकेजिंग आहे. पावडर ब्रशने आपण छान सगळीकडे पावडरने सगळा मेकअप सेट करून घेऊया. ब्रश त्यात मी बुडवला पूर्ण. ठीक आहे, पावडर जी एक्स्ट्रा लागली ती हातावरती काढून घेतली. उन्हाळ्यामध्ये मेकअप करताना एक छान टिप आहे, जिथे जिथे तुम्हाला घाम येतो ती जागा म्हणजे तोंडाच्या साईडची जागा, नाक, कपाळाचा भाग, गालावरचा काही भाग, ते सगळ्या जागा ज्या आहेत तुमच्या त्या पावडरने ब्लॉक करायच्या, म्हणजे घाम तिथे येत नाही. उरलेली पावडर लावायची मानेला. मला डोळे बेसिकच ठेवायला आवडतात, सो मी फक्त आयब्रो करून घेतलीये. अशा प्रकारे आपलं मेकअप झालेला आहे. फक्त आता राहिलंय ते म्हणजे आपल्या पापण्या सेट करणं. तर पापण्या सेट करण्यासाठी माझ्याकडे आहे मार्सचा हा मस्कारा, नवीनच ऑर्डर केलाय, तो मी आता वापरून बघते. ग्रीप छान आहे होल्डरची धरण्यासाठी बोलताना. ब्लू हेवनची लिप अँड चिकटेट लावणार आहे. पटकन त्याला ब्लेंड करा. तर हा लुक तुम्हाला क्रिएट करायचा असेल, तर अशा प्रकारचे अजून छान छान लुक बघायचे असतील तर शुभदा देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर येत राहा. बाय बाय, स्टे ट्यून्ड.